आज आपण ही अशी दोन्हीकडून वापरता येणारी बॅग बघणार आहोत, म्हणजेच रिव्हर्सिबल बॅग बघणार आहोत. ही पिशवी आपल्याला या बाजूनेही वापरता येणार आहे आणि ही अशी पिशवी उलट जर केली तर याही बाजूला वापरता येणार आहे. इथे तुम्हाला कुठेही टीप किंवा शिलाई दिसत नाही, म्हणूनच या बॅगला रिव्हर्सिबल बॅग म्हणतात. या बॅगसाठी मी साडीच्या पदराचं कापड वापरलेलं आहे. इथे मी पदराकडील भाग घेतलेला आहे या बाजूला आणि या बाजूला मी साडीतला काही भाग घेतलेला आहे. तर यासाठी तुम्ही दोन रंगाची कापडं वापरायची आहेत, म्हणजेच आतल्या बाजूला एक रंगाचं कापड आणि बाहेरच्या बाजूला वेगळ्या रंगाचं कापड. या पिशवीसाठी दोन्ही बाजूंना मेन फॅब्रिक म्हणून तुम्ही चांगलीच कापडं वापरायची आहेत, म्हणजेच ही पिशवी आपण दोन्ही बाजूंनी वापरू शकतो आणि दिसायलाही ही पिशवी आकर्षक दिसेल आणि मजबूतही होईल. ही अशी पिशवी अगदी 5 ते 10 मिनिटात शिवून तयार होते आणि यासाठी काही जास्तीचं कापड लागत नाही. तुम्ही अगदी उरलेल्या तुकड्यांपासूनही अशा पिशव्या बनवू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असं हे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. यासाठी मेन फॅब्रिक म्हणून हे मी 4 तुकडे घेतलेले आहेत. हे आहेत 10 इंच रुंद बाय 9 इंच उंच या मापाचे. तर यातील हे 2 तुकडे मी एकाच रंगाचे घेतलेले आहेत आणि हे 2 तुकडे एकाच रंगाचे घेतलेले आहेत. बेल्टसाठी 3 इंच रुंद आणि 11 इंच लांब अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपण हे बेल्ट बनवून घेऊयात. बेल्ट बनवण्यासाठी या पट्टीच्या उलट बाजूकडे असं 1/2 इंच दोन्ही बाजूंनी आत दुमडायचं आहे. पुन्हा ह्या दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत आणि सलग अशी एक टिप देऊन घ्यायची आहेत. असेच हे दोन्ही बेल्ट आपण तयार करून घेणार आहोत. इथे मी या बेल्टला दोन्ही बाजूंनी टिपा देऊन हे बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. या मेन फॅब्रिकवर आता आपण हे तयार केलेले बेल्ट जोडून घेणार आहोत. यासाठी हे एकाच रंगाचे 2 तुकडे आहेत, यातील एक तुकडा घ्यायचा आहे. हा तुकडा असा मध्यावर दुमडून घ्यायचा आहे आणि इथं मध्यभागी असं मार्किंग करायचं आहे. या मार्किंगच्या दोन्ही बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. याही बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि हे बेल्ट आपण या मार्किंगच्या बाहेर इथं असं जोडून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपण हा बेल्ट टासणीच्या मदतीने फिक्स करून घेऊ. आता यावर हा दुसरा तुकडा ठेवून घ्यायचा आहे. हा तुकडा यावर ठेवताना या तुकड्यांच्या दोन्ही सुलट बाजू समोरासमोर येतील याप्रमाणे हा तुकडा ठेवायचा आहे. ही टासणी काढून पुन्हा इथे फिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही जर नवीनच शिवणारे असाल तर आधी तुम्ही हा बेल्ट जोडून नंतर हा तुकडा जोडून घेऊ शकता. आणि इथे आपण एक टिप देऊन घेणार आहोत. याप्रमाणे आपण इथं बेल्ट जोडून घेतलेला आहे. असंच आपण हे दोन्ही तुकडे जोडून घेणार आहोत. हे दोन्ही तुकडे मी बेल्ट लावून तयार करून घेतलेले आहेत. तर इथे आपण इथं वरच्या बाजूला जे बेल्ट जोडलेले आहेत तर ही टिप देताना या तुकड्याला इथे सलग टिप देऊन घ्यायची आहे. परंतु दुसऱ्या तुकड्याला हे जे दोन्ही बेल्ट जोडलेले आहे याच्यामध्ये एवढा गॅप मोकळा सोडायचा आहे, म्हणजे इथं टिप द्यायची नाहीये. ही पिशवी शिवून झाल्यानंतर ह्या भागातून आपण ही पिशवी उलटवून घेणार आहोत. आता हे दोन्ही भाग असे उलगडून घ्यायचे आहेत आणि हे जे दोन्ही सारखे भाग आहेत हे एकमेकांवर येतील आणि इकडचे हे दोन्ही भाग एकमेकांवर येतील याप्रमाणे असे ठेवून घ्यायचे आहेत. आणि याच्या कडा अगदी व्यवस्थित जुळून इथं टासण्यांनी फिक्स करून घ्यायचं आहे. याही बाजूला इथे याच्या कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत. इथे आपण टासणी जोडून घेणार आहोत. अतिशय सोपी पिशवी आहे, शिवल्यानंतर खूपच सुंदर दिसते, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथे आपण 4 बाजूंनी एक टिप देऊन घेणार आहोत.
इथे आपण चारही बाजूंनी टीप देऊन घेतलेली आहे. आता इथे खाली बेस तयार व्हावा म्हणून इथं कोपऱ्यांमध्ये आपण टिपा देऊन घेणार आहोत. यासाठी हे कोपरे असे व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत. इकडची शिवण आणि इकडची शिवण अशी व्यवस्थित जुळवायची आहे. इथून इथपर्यंत मी 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि इथं अशी सरळ रेषा आखून अशी टीप द्यायची आहे. असंच आपण या चारही कोपऱ्यांमध्ये टिपा देऊन घेणार आहोत. इथे चारही कोपऱ्यांमध्ये आपण दुमडलेलं आहे. आता या बाजूला इथं बेलच्या मध्ये आपण जो गॅप सोडलेला होता इथून ही पिशवी आपण आता उलटवून घेणार आहोत. उलटवल्यानंतर ही अशी पिशवी दिसत आहे. आता हा जो गॅप मोकळा सोडलेला होता आपण या दोन्ही बाजू अशी व्यवस्थित एकावर एक ठेवायचे आहेत. इथं हवं तर आपण टाचणी लावून घेऊयात आणि यातली एक पिशवी अशी आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि इथे संपूर्ण अशी गोलाकार मध्ये एक दापटीप देऊन घ्यायची आहे. छान अशी दापटीप दिल्यानंतर आपली पिशवी तयार आहे. या बाजूने अशी दिसते पहा ही पिशवी. छानशी नाजूकशी अशी छोटीशी पिशवी तयार झालेली आहे. आता ही पिशवी उलटवल्यानंतर या बाजूने कशी दिसते ते पाहूयात. उलटवल्यानंतर या बाजूने ही अशी दिसत आहे. आकाराने थोडीशी छोटीशी पिशवी तयार झालेली आहे. म्हणजे मंदिरात जाण्यासाठी म्हणा किंवा छोटं मोठं सामान आणण्यासाठी एका दोन जीन्स आणण्यासाठी हे पिशवीचा छान वापर होऊ शकतो. या पिशवीपेक्षा तुम्हाला आणखी थोड्या मोठ्या पिशव्या शिवायच्या असतील तर ही माप जी आपण घेतली आहेत या मापांमध्ये तुम्हाला हवा तसा बदल करून तुम्ही अशाच लहान मोठ्या पिशव्या शिवू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला म्हणजेच कलाकल्पना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले त्यासाठी धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.